लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि गरजूंना अनेकांनी मदतीचा हात दिला, मात्र करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेशनगर परिसरात इतर जिल्ह्यातून आलेली 160 कुटुंब मात्र या मदतीपासून वंचित आहेत। शासन, सामाजिक संस्था, संघटनांकडून त्यांना कोणतीच मदत मिळाली नसल्यानं या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। शिंगणापूर इथं गणेशनगर परिसरात इतर जिल्ह्यातून आलेली ही कुटुंब चाप, सुई, दोरे, घोळणे, तवा, सुपल्या यासारख्या वस्तू तयार करून त्याची विक्री करतात। यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो। मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचं काम बंद झाल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलंय। शासनाकडून दिलेल्या मोफत धान्याचा कणही या कुटुंबांना मिळालेला नाही। विविध संस्था, संघटनांचीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही। त्यामुळे ग्रामपंचायतीनं प्रत्येक कुटुंबाला धान्य द्यावं अशी मागणी त्यांच्याकडून होतीये। आम्ही अकलूचे आहे, बाकीचं 12 मोठेचे आहेत। आम्ही व्यवसायासाठी त्यासाठी इकडे आलेलो आहे, पोटासाठी जगायसाठी। पोरशने काय नाही, आम्ही सगळी बसून घरात, ही लॉकडाऊन झाल्यापासून घरात बसून आहे। लेडीज आम्ही सगळं ठिशनरी मालिकच असतं। इथं आम्हाला काहीच धान्य नाही, दुसरीकडे दोन दोन तीन तीन वेळ झालं वाटायचं। आमच्याकडे एकदा पण इकडे आले नाही, मग कसं खायचं आणि कसं राहायचं ही विचार आमचा चाललाय। बघा, आम्ही रानात राहायला आहे, रोजगार आम्ही करणार, हातावली पोट आमच्या। आम्हाला कोणी एक किलोभर धान्य दिलेलं नाही, काय खाताय काय करताय कोणी विचारायला नाही। आत्तापर्यंत आम्ही 2 महिने झालं, काय खातोय काय नाही कुणी आमची चौकशी केलेली नाही। येतंय धान्य म्हणते, खर कुठं जातंय ह्याचा काय पत्ता नाही, आणि आम्हाला देत बी नाही, त्यांना आम्ही खाली रानात राहायला तिकडं। 160 कुटुंबांपैकी काही कुटुंबांकडे रेशन कार्ड आहेत। या कुटुंबांना धान्य देण्यात येईल, तसंच उर्वरित कुटुंबांनाही मदत करण्यात येईल असं आश्वासन सरपंच प्रकाश रोटे यांनी दिलंय। आज इथे लोकांनी मागणी केली धान्य वितरणासाठी। आज तडाट साहेब आहेत, इथं आमचे कोतवाल वगैरे आहेत, ग्राम समितीचे सदस्य आहेत। आज ज्या मागणीप्रमाणे आज जे केलेलं आहे ते आम्ही 100% शासनस्तरावरती 100% देण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने करतो। सगळ्यांनी ह्या ग्रामस्थांच्या आमच्या ग्रामस्तरीय कमिटीच्या माध्यमातून दखल घेतलेली आहे।